Hello students, so we are discussing about the introduction to physics, that is the first chapter of physics. Okay, so in this chapter some SI units are there, so that is practical units for large distances and practical units for small distances. So which are the units which is major for large distances and which are the units which is used to measure small distances. So we must know these practical units for the purpose of measurement. Ab previous videos madhe apan kay shiklo ahet, previous lectures madhe apan SI units kutli astat, je je physical quantities apan ghetlya, fundamental astil, derived astil, tyanantar ॲडिशनल असतील, तर हे ज्या आपण फंडामेंटल किंवा डिराइव्ड किंवा ॲडिशनल ह्या ज्या फिजिकल क्वांटिटीज आपण घेतल्या, तर त्या फिजिकल क्वांटिटीचे युनिट्स कसे काढायचे ते मी तुम्हाला सांगितलं होतं. युझिंग फॉर्म्युला, फॉर्म्युला घ्यायचा आणि त्याप्रमाणे त्याचं युनिट काढायचं. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं होतं प्रेशर. आता प्रेशर किंवा पॉवर, आता प्रेशर आणि पॉवरचं जर तुम्हाला युनिट काढायचं असेल तर प्रेशरचा तुम्हाला बेसिक फॉर्म्युला माहिती पाहिजे. प्रेशर म्हणजे काय असतं, एखाद्या ऑब्जेक्टवरती जर तुम्ही फोर्स अप्लाइड केलं त्या ऑब्जेक्टच्या एरियावरती असायला पाहिजे पर्टिक्युलर. म्हणजे फोर्स जर तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टच्या एरियावरती जर ॲक्ट केला तर आपण ती टर्म काय म्हणून ओळखतो, प्रेशर. मग प्रेशरचं जर आपल्याला एसआय युनिट काढायचं असेल तर आपल्याला माहित आहे फोर्स कशात मोजतो आपण, न्यूटनमध्ये, आणि एरिया कशामध्ये मोजतो आपण, मीटर स्क्वेअरमध्ये. हे आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर पॉवर जर मोजायचं झालं आपल्याला तर पॉवर कशामध्ये मोजतो आपण, पॉवरचा जो फॉर्म्युला आहे तो आहे वर्क अपॉन टाइम, आणि वर्कसाठी जे काही आपल्याला युनिट माहिती आहे ते काय आहे, जूल पर टाइमसाठी सेकंद, म्हणजे जूल पर सेकंड, दॅट इज द एसआय युनिट ऑफ पॉवर. तर प्रेशर, पॉवर ह्या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत, तर यांचे एसआय युनिट्स कसे कॅल्क्युलेट करायचे या संदर्भात आपण डिटेल्समध्ये बघितलं होतं. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओजमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, प्रॅक्टिकल युनिट्स फॉर लार्ज डिस्टन्सेस. जर डिस्टन्स लार्ज असेल, फॉर एक्झाम्पल आता मी जर म्हटलं तुम्हाला या व्हाईट बोर्डची लेंथ आपल्याला मोजायची आहे, सो इट इज इझी. ओके, मीटर स्केल आणून काय करू शकतो आपण, याचं डायरेक्टली लेंथ मोजू शकतो. पण प्रश्न असा निर्माण होतो, मी जर म्हटलं आपल्याला अर्थपासून तर सनपर्यंतची डिस्टन्स मोजायचं आहे, आता अर्थपासून सनपर्यंत डिस्टन्स मोजणं म्हणजे काय, इट इज व्हेरी व्हेरी लार्ज डिस्टन्स. ओके, मग असे डिस्टन्स कशामध्ये मोजायचे, मीटरमध्ये मोजायचे का किलोमीटर मोजायचे, किलोमीटरमध्ये मोजायचे का आणखीन दुसरे काही युनिट्स आहेत फिजिक्समध्ये की जे लार्ज डिस्टन्सेससाठी यूज होतात. ठीक आहे, तर लार्ज डिस्टन्सेससाठी पहिलं महत्त्वाचं जे युनिट आहे ते आहे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट्स. ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट्स, आता या ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट्सला आपण रिप्रेझेंटेशन म्हणून ए यू असं लिहितो. ए यू मीन्स वॉट, ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. आता हे जे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट्स आहे, हे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट्सचा अर्थ काय किंवा ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट केव्हा यूज करतात. जनरली ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटचा अर्थ असा आहे की फॉर एक्झाम्पल आपण जर अर्थ कन्सिडर केली, ही आहे अर्थ, या अर्थच्या सेंटरपासून आपल्याला काय करायचं आहे, डिस्टन्स मोजायचं आहे, तर सनपर्यंत. सपोज दिस वन इज द सन. आता या दोन ऑब्जेक्ट मधलं जर डिस्टन्स आपल्याला मोजायचं झालं तर ते डिस्टन्स कशामध्ये मोजायचं, ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटमध्ये. ठीक आहे, मग ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटचा अर्थ काय, तर ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटची डेफिनेशन कशी करू शकतो आपण, ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटचा आपण डेफिनेशन कशी करतो, इट इज द मीन डिस्टन्स It is the mean distance. It is the mean distance between center of Earth to the sun is called astronomical unit.
म्हणजे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे काय? तर ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट हे जे आहे हे युनिट केव्हा वापरतो आपण? हे युनिट केव्हा वापरतो? ज्या वेळेस आपल्याला मीन डिस्टन्स लिहायचं असते. पण कोणामधलं मीन डिस्टन्स लिहायचं असते? आपल्याला अर्थ आणि सनमधलं. त्यावेळेस कुठलं युनिट यूज करायचं? ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. मग ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटचा अर्थ काय होतो? की एक ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटची व्हॅल्यू किती असते? तर लक्षात द्या इकडे, वन ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट ए यू, वन ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट जी आहे ती किती असते साधारणतः? ती असते 1.5 × 10⁻¹¹. 1.5 × 10⁻¹¹. पण हे कशामध्ये? हे मीटरमध्ये. ठीक आहे. तर एका ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट्सचा अर्थ किती होतो? एका ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटचा अर्थ होतो 1.5 × 10⁻¹¹ मीटर. तर ही कॉन्स्टंट व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायची आहे कन्वर्जन फॅक्टरमध्ये, की ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे काय? तर ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे मीन डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड सन, अँड वन ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट इज इक्वल टू 1.5 × 10⁻¹¹ मीटर. तर ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटचा अर्थ हा होतो. आता आणखीन काही लार्ज डिस्टन्सेस, म्हणजे अर्थपासून सनपर्यंतचं जे काही डिस्टन्स आहे जे खूप लार्ज आहे, तर असे लार्ज डिस्टन्सेस या ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट्समध्ये मोजल्या जातात. आणखी असं कोणतं SI युनिट आहे की जे आपण लार्ज डिस्टन्ससाठी यूज करतो? तर आणखी याच्यामध्ये एक युनिट आहे ज्याचा यूज आपण जनरली ॲस्ट्रोफिजिक्समध्ये करतो. आता ॲस्ट्रोफिजिक्समध्ये कुठला आपण यूज करतो? लाईट इयर, हे आहे दुसरं. लाईट इयर, जनरली या लाईट इयरचा मुलांना थोडासा संभ्रम असतो की लाईट इयर म्हणजे काय. त्यांना काय वाटतं लाईट इयर म्हणजे काय? दॅट इज, इट इज रिलेटेड फॉर टाईम. पण ॲक्च्युली हे जे लाईट इयर आहे हे लाईट इयर लेंथशी रिलेटेड आहे. ठीक आहे. आता लेंथ म्हणजे काय? ऑब्व्हियसली डिस्टन्स. मग लाईट इयर म्हणजे काय? तर लाईट इयर काय असतं की एका वर्षामध्ये लाईट किती डिस्टन्स ट्रॅव्हल करते. आता आपल्याला माहिती आहे लाईट काय करते, डिस्टन्स ट्रॅव्हल करते, आणि तिची जनरली स्पीड आपल्याला माहिती आहे जे आपण 8, 9, 10th शिकलो आहे. ठीक आहे. लाईटची स्पीड साधारणतः काय असते? द वेलॉसिटी ऑफ लाईट इज इक्वल टू 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. एवढी काय असते? लाईटची वेलॉसिटी असते. ठीक आहे. तर मग आता आपण पाहू लाईट इयर म्हणजे काय. तर लाईट इयर या शब्दाचा अर्थ होतो द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन वॅक्यूम इन वन इयर. म्हणजे एका वर्षामध्ये लाईट किती डिस्टन्स ट्रॅव्हल्ड करते व्हॅक्यूममध्ये, तर त्याचा अर्थ काय होतो? वन लाईट इयर. आता एक लाईट इयर म्हणजे किती मीटर हा सुद्धा प्रश्न पडतो. तर जनरली हे जे लार्ज डिस्टन्सेस आहेत, तर याचे व्हॅल्यूज आपल्याला माहिती पाहिजे, कॉन्स्टंट व्हॅल्यूज. तर एक लाईट इयर म्हणजे किती मीटर? वन लाईट इयर, लाईट इयरला एल वाय असं सुद्धा लिहितात. वन एल वाय, एल वाय मीन्स व्हॉट? लाईट इयर. वन लाईट इज इयर इज इक्वल टू 9.46 × 10⁻¹⁵ इट इज इन मीटर. म्हणजे एका लाईट इयरची जी व्हॅल्यू असते ती साधारणतः किती असते? 9.46 × 10⁻¹⁵ मीटर. तर जनरली हे दोन तुम्हाला युनिट्स माहिती पाहिजे. ह्या युनिट्सला आपण प्रॅक्टिकल युनिट्स म्हणतो. आणि हे जे प्रॅक्टिकल युनिट्स आहे कशासाठी आपण यूज करतो? हे यूज करतो आपण पहिलं जे प्रॅक्टिकल युनिट्स आहे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट, हे केव्हा यूज करतो आपण? डिस्टन्स बिटवीन, मेन डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ अर्थ अँड सन, या दोघांमधलं डिस्टन्स आपल्याला मोजायचं असेल तर ते आपण कशामध्ये मोजलं पाहिजे? ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटमध्ये मोजलं पाहिजे. दुसरं जे प्रॅक्टिकल युनिट्स आहे जे लार्ज डिस्टन्ससाठी आपण यूज करतो ते आहे लाईट इयर. लाईट इयर म्हणजे काय? द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन व्हॅक्यूम इन वन इयर, एका वर्षामध्ये ती किती लाईट ट्रॅव्हल करते. जनरली याचा फॉर्म्युला असा आहे, याचा कॉन्स्टंट व्हॅल्यू जर ही लक्षात ठेवली तर फारच बेस्ट, नाही तर तुम्हाला याची व्हॅल्यू जी आहे ती एका कन्सेप्टनुसार कॅल्क्युलेट करता येते. फॉर एक्झाम्पल, आपल्याला माहीत आहे साधारणतः डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला वापरतो? डिस्टन्स इज इक्वल टू, सरळ सरळ काय घेतो आपण? स्पीड घेतो, आणि स्पीडला कशाने मल्टिप्लाय करतो? टाईमनी.
म्हणजे डिस्टन्स जर काढायचं असेल तुम्हाला तर आपल्याला माहिती आहे स्पीड मल्टिप्लाइड बाय टाइम. तर स्पीड किती आहे लाईटची, लाईटची स्पीड आहे कॉन्स्टंट, दॅट इज 3 × 10⁸ मल्टिप्लाइड बाय. आता टाइम किती येणार, एक वर्ष. एक वर्ष म्हणजे किती, म्हणजे 24 × 60 × 60 हे झालं एका दिवसाचं सेकंदामध्ये. ठीक आहे, 60 सेकंद फॉर 1 मिनिट, 60 मिनिट फॉर 1 आवर, आणि एका दिवसामध्ये 24 तास असतात. ठीक आहे, सो 24 × 60 × 60 असे किती दिवस घ्यायचे आहेत आपल्याला, असे आपल्याला घ्यायचे आहेत 365 दिवस, म्हणजे एक वर्ष. सो 365 या सगळ्यांचा जर गुणाकार केला तुम्ही तर तो किती यायला पाहिजे, तो जवळपास यायला पाहिजे 9.46 × 10⁻¹⁵ मीटर. तर अशा पद्धतीनं या व्हिडिओजमध्ये आपण काय काय डिस्कस केलेलं आहे की ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे काय आणि लाईट इयर म्हणजे काय. तर लक्षात ठेवा, ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट ॲज वेल ॲज लाईट इयर, सो दीज युनिट्स आर यूज फॉर टू मेजर लार्ज डिस्टन्सेस. लार्ज डिस्टन्सेस जर आपल्याला मोजायची असतील तर ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट आणि लाईट इयर हे आपण यूज करतो. ठीक आहे.